अरविंद केजरीवाल दिल्लीचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकारणातलं एक बड नाव, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर या देशात दिल्लीमध्ये दोनदा सत्ता आणून आणि पंजाबमध्ये पहिल्यांदा सत्ता आणून इतिहास घडवला. प्रस्थापित पक्षांना सुद्धा जमलं नाही. खरंय, भाजपला सुद्धा आजपर्यंत पंजाबमध्ये सत्ता आणायला जमलं नाही. एवढंच काय, दिल्लीमध्ये सुद्धा भाजपला अजून स्वतःचे पाय रोवता आलेले नाहीत. ते खासदार आमदार म्हणजे सोडून द्या, परंतु सत्ता आणणं अजून भाजपला सुद्धा जमलेलं नाही. आता त्यांचे नेते स्वतःला जगज्जेते नेते समजतात, जगात ह्यांच्यापेक्षा भारी कुणा म्हणजे समजतच नाहीत, दुसऱ्याला मोजायलाच तयार नाहीत. काहीच अडचण नाही, शेवटी त्यांचा संघर्ष आहे, त्यांचं काम आहे, त्यांची एक विशिष्ट विचारधारा आहे. पण अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार विरोधी चळवळीतलं नाव असताना सुद्धा आज भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये ईडीच्या माध्यमातून आज चौथी नोटीस आली त्यांना. आणि माझा प्रश्न, आणि माझा नुसता प्रश्न नाही तर माझं उत्तर सुद्धा आहे, केजरीवाल साहेबांनी जर भ्रष्टाचार केला असता अरविंद केजरीवाल आज भाजपमध्येच गेले असते, दुसरा पर्याय नव्हता. पण माणूस एवढा ठामपणे खमक्या पद्धतीनं त्या ठिकाणी समोरच्याला चॅलेंज करतोय, म्हणजे कुछ तो बात आहे. म्हणजे त्या माणसामध्ये नक्कीच दम आहे की ह्या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला तो माणूस ताकदीनं तोड देतोय. पण असे काही माझे मित्र आहेत, मी कालसुद्धा केजरीवालांवर बोललो, त्यावेळेस खाली कमेंट टाकत होते किंवा आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल या यूट्यूबवर सुद्धा त्यांनी कमेंट्स टाकल्यात की केजरीवाल सुद्धा आरएसएसचाच माणूस आहे. तर मला एक प्रश्न पडतो, कोण नाही हो आरएसएसच? म्हणजे बऱ्यापैकी सगळे त्यांचीच आयडियोलॉजी फॉलो करतात. अहो सोयीनं एका बाजूला फुलेशाव आंबेडकर किंवा पुरोगामी सांगतात, काय नाही असं, ही शुद्ध अंधश्रद्धा आहे. ह्या लोकांनी सगळीकडं सगळ्यांना कॅप्चर केलंय. बर, जर केजरीवाल आरएसएसचे असते, अरे ते मनीष सिसोदिया किंवा त्यांचे वडील सुद्धा, बघा ते सुद्धा एक राज म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे, किंवा तिकडं राजस्थानची घराणी आहेत, किंवा जी वेगळी वेगळी घराणी आहेत, त्यापैकी एक सिसोदिया घराणं सुद्धा आहे. अरे त्या माणसाला सुद्धा आतमध्ये टाकलंय. फडणवीसांच्या जवळ जसं इतर राज्यातली नेते असतात, तसं केजरीवालांच्या आसपास मनीष सिसोदिया आणि त्यांच्या टीममधले टीम केजरीवालवर सुद्धा वॉच आहे. आणि आरएसएस कुठं नाही, सगळ्या पक्षांमध्ये, काँग्रेसमध्ये आरएसएस नाही का? भाजपमध्ये तर आरएसएस आहेच, तिथं नाही का? कुठल्या पक्षात नाही? राष्ट्रवादीमध्ये नाही का? मनसेमध्ये नाही का? देशातल्या इतर पक्षांमध्ये नाही? सगळ्या पक्षात त्यांची लोक आहेतच ना. पण त्यांच्या विचारांची असणं आणि पक्षाचे कार्यकर्ते असणं याच्यात फरक आहे. शिवसेनेमध्ये नव्हते का किंवा नाहीत का? कुणीही हा मुद्दा खोडून दाखवावा. त्यांनी अराजकीय प्लॅटफॉर्म म्हणून राष्ट्रहितासाठी लोकांना गोड बोलून आरएसएसची लोक सगळ्यांमध्ये पेरलेली आहेत. बर, फक्त राजकारणात किंवा राजकीय पटलावरच आहेत का? इतर सगळ्या क्षेत्रात, न्यायव्यवस्थेमध्ये आहे, प्रशासन व्यवस्थे आहे, प्रचार प्रसार माध्यमामध्ये आहेत, तुमच्या धर्मव्यवस्थेमध्ये आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये आहेत, कुठलं क्षेत्र राहिलं? लढायला फक्त आपले असतात खाली, मरायला सुद्धा आपले असतात, मलिदा खायला ठराविक लोक असतात. ठाकरेंच्या भाषेत सांगतो, जे शेंडी जानवी आले असतात तेच त्यांचं नेतृत्व करतात. बाकी काय मी बोलू. आता राहिला केजरीवाल साहेबांचा प्रश्न. केजरीवाल साहेबांनी मागच्या 5 वर्षात त्या ठिकाणी सत्ता मिळवली, आता चालू वर्षात त्यांना 2 वर्षात त्यांचा घोटाळा बाहेर काढला जातो. का केंद्र सरकारमध्ये कुणीच भ्रष्टाचारी नाही का? केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचारच केलेला नाही का? हिंमत कुणाच्यात आहे ते भ्रष्टाचारी आहेत म्हणायची? ती फक्त केजरीवाल कदाचित बोलून दाखवू शकतात. बऱ्याच वेळेला अशी कुजबूज आहे आणि अशी चर्चाही करतात, म्हणजे ते तुम्हालाही माहिती आहे की जाणीवपूर्वक फक्त बदनाम करण्यासाठी, टार्गेट करण्यासाठी.
अरे साध्या जिल्हा परिषदच्या शाळा किंवा तिथल्या महानगरपालिकेच्या शाळा त्यांनी हाय क्लास करून टाकल्या केजरीवालांनी. तिथलं 20 मीटरचं दर बघा जाऊन 500 आत सगळ्यांना मोफत आहे. बर ती माणसंच फटकेत, पण सत्ता मिळवली ना त्यांनी, तुमचं काय? तुम्ही तिथं काही देऊ शकत नाहीत, मग फक्त सुडाचं राजकारण आणि बदनाम करायचं. उदाहरण द्यायचं झालं तर महाविकास आघाडीचं 2.5 वर्षामध्ये म्हणजे जी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिली, ज्यांची पात्रता नव्हती ते सुद्धा सरकारवर अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे, खरंय की खोट आहे? आता तिथं केजरीवाल आरे आणलं त्यांनी, ते कुठल्या विचारधारेचे आहेत? तुम्ही एखाद्या माणसाला एखादा शिक्का मारून रिकामा होण्यापेक्षा खरंच त्यांनी भ्रष्टाचार केलाय का? मनीष सिसोदियानी स्पष्ट सांगितलं होतं, माझी झडती घ्या, घराची झडती घ्या, कुठलंही काही करा, पण अटक केली म्हणजे काहीतरी पुरावे त्यांनी दाखवलेच असतील, प्लांट केले असतील, ही काही साधी गोष्ट नाही. केजरीवाल साहेबांचं काय? आज सकाळपासून त्यांच्या घरी होते किंवा इतर त्या ठिकाणी आहेत आणि हे सगळं माध्यमांवर लाईव्ह आहे. असं असताना सुद्धा का टार्गेट केलं जातं दिल्ली? मला सांगा कुठल्या भाजप शासित राज्यामध्ये ईडीच्या रेड्स पडल्यात त्यांच्या पक्षाच्या लोकांवर? आज मगाशी रोहित पवारांवर पडले, रोहित पवार तिकडं दुबईला फिरायला गेलेत आणि त्यांची जी कृषी कंपनी आहे, आता बघा शरद पवारांना डिस्टर्ब करायचं असेल तर त्यांनी अजित पवारांवर वेगळे वेगळे आरोप केले, शेवटी अजित पवार त्यांच्याकडे गेले, आता रोहित पवारांना पकडले. हे राजकारण तुम्ही समजून घ्या. म्हणून केजरीवाल काय म्हणाले काल, की मी जर भ्रष्टाचार केला असता आणि मी जर भ्रष्टाचारी असतो तर मी भाजपमध्येच गेलो असतो. का? तर मी बाहेर इकडे वाचू शकलो नसतो जे सिसोदियांचं झालं. काय परिस्थिती आणली देशाच्या राजकारणावर, राज्यांच्या राजकारणावर. बरं हे कोण आणतं? ईडीचे अधिकारी आणतात का? माझा कुठल्या पक्षावर आणि नेत्यांवर अजिबात आरोप नाही. कुणाला वाटत असेल की मी केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर बोलतोय, अजिबात नाही आणि कधीच बोलणार पण नाही. हे ईडीचे अधिकारी एखाद्या पक्षाचं काम करत असतील असं वाटतं मला. ईडीचे अधिकारीच एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या विचारधारेची सुपारी घेऊन हे नोटिसा पाठवतात. ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये हा दम नाही आहे की ज्यांना पूर्वी नोटिसा पाठवल्या होत्या आणि ते आता सरकारसोबत गेलेत त्यांची परत चौकशी करायची, खरंय की नाही? महाराष्ट्रातलं किंवा देशातलं चांगलं राजकारण जर उद्ध्वस्त करायचं असेल तर हे सध्या ईडीच्या, सीबीआयच्या, इन्कम टॅक्सच्या ज्या काही रेड्स पडतात हे कुणाच्या आशीर्वादानं पडतात या मागचा मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे. कोण अशी हायर अथॉरिटी आहे ईडीची फक्त हेच काम करायला होते? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे जे पक्ष असतील, नेते असतील किंवा त्यांचे एजन्सीज असतील किंवा त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या फायनान्स करणारे हात असतील, कंपन्या असतील किंवा हात म्हणजे माणसं, ह्यांना टार्गेट करा आणि ह्यांच्या दाड्या बंद करा. ही वृत्ती आहे साहेब आणि ही वृत्ती फार भयानक आहे. पण कदाचित असं वाटतं केजरीवालनी आज पण ठणकावून सांगितलंय, मला अधिकृत जर नोटीस कायदेशीर मिळाली मग मी त्याच पद्धतीनं लेखी उत्तर देईन. तुमची सारखी नोटीस येत असेल याचा अर्थ त्यांनी अगोदर त्यांना म्हणजे धमकावण्याचा सुद्धा प्रयत्न केला की कायदेशीर बोला, कायदेशीर चालू. पण या ह्याच्यामध्ये देशाचं नाव कुठल्या लेवलला चाललंय ह्याच्यावर कुणीही चर्चा करायला नाही तयार नाही. पण हरकत नाही, ईडीचे अधिकारी कुठल्या एका व्यवस्थेशी प्रभावित आहेत हे मात्र महाराष्ट्राला, देशाला कळलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? धन्यवाद. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा.